शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलंय. या कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत असं ते म्हणतात. याशिवाय राहुल गांधींसारखे नेते राजकारणात आले तर हे देशाचं दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहुयात याच विषयी स्पेशल रिपोर्ट. नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुस्लिम संघटना, डाव्यांसह भाजप विरोधी पक्षांनीही विरोध केलाय. त्यामुळे देशभरात आंदोलनं सुरू आहेत. अनेक राज्यात हिंसक आंदोलनं होऊन अनेकांचा मृत्यू झालाय. या संपूर्ण प्रकरणावर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी प्रथमच भाष्य केलंय. कोल्हापुरात एका पुस्तक प्रकाशनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी या कायद्यामुळं सर्व भारतीयांना आनंद व्हायला हवं असं मत व्यक्त केलंय. कन्याकुमारी ते काश्मीर मध्ये ते बलुचिस्तान कोट्यवधी नागरिकांना आनंद झाला पाहिजे. दुर्दैव असं की आपला देश माणसांचा आहे पण आपला देश देशभक्तांचा नाही आहे. त्यामुळं त्या नागरिकता सुधारणा कायद्याचा अर्थ कळत नाही. आणि स्वार्थ हा जनता धर्म आहे आणि त्याचं राजकारण करतात अशा मंडळींनी त्या आपल्या देशाच्या या कायद्याला कालबोट लावण्यासाठी स्वार्थासाठी जो नंगाना सुरू केलाय तो देशद्रोह आहे. सीएए विरोधात काही नेते संधी साधू राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 88 साली असेल किंवा कोणतं साल ते मला ठाऊक नाही पण हा नागरिकता सुधारणा कायदा लोकसभेत आला होता तर त्याच्या विरुद्ध आपल्या श्रीमती ममता बॅनर्जी बोलल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं की हा नागरिकता सुधारणा कायदा तत्काळ करा. आमच्या बंगालला फार झळा पोचत आहे. हा कायदा जर केला नाही तर देश टिकणार नाही अशा अर्थाचं ते बोललेलं व्हिडिओ सगळीकडे व्हायरल. शिवसेनेनं सीएएला लोकसभेत समर्थन दिलं पण राज्यसभेत मात्र तटस्थ भूमिका घेतली होती. यावरून शिवसेनेचा या कायद्याला विरोध असल्याचं बोललं जातंय. पण संभाजी भिडे यांनी हा दावा फेटाळून लावलाय. शिवसेनेने काहीही विरोधी बोललेलं नाही आहे. त्यांचं नीट ते काय बोलत आहेत ते पहा. ते विरोधी बोललेलं नाही आहे. बोलत आहेत ते योग्य बोलत आहे. त्याच्यात ते बारकावे लक्षात घ्या. त्याची शब्द क्षेत्र काय आहेत ती पहा असं शिवसेना बोलती. शिवसेना बैठ बोलत नाही. शिवसेना बैठ बोलणार नाही. संभाजी भिडे यांनी सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. उंची नसलेली माणसं राजकारणात आले हे देशाचं दुर्दैव आहे अशी टीका त्यांनी केली आहे. नाही त्या फालतूक माणसाच्या बद्दल विचार करून आपल्या राष्ट्रांनी आणि आपण सर्वांनी वेळ घाया करून हा चुकता येतो त्याचा विचार सुद्धा करू नका. काय त्याला काही उंचीच नाही. असली माणसं राजकारणात आली ते देशाचं दुर्दैव. संभाजी भिडे यांनी सीएएला समर्थन दिलंय. शिवसेनेलाही त्यांनी सीएएचं समर्थन करायला सांगितलं. शिवसेनेचं ही सीएएला समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर राहुल गांधींनाही त्यांनी विचारानं कमी असलेला माणूस म्हणून हिनवलंय. आता याचे पडसाद कशा पद्धतीनं उमटणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे. सतेज औंधकर, AM न्यूज, कोल्हापूर.